ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय रत्न पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉक्टर पद्मजा रेड्डी या उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मी त्रिपाठी या हजर होत्या. या कार्यक्रमामध्ये भारतीय रत्न पुरस्कार हा ज्ञानरत्न, उद्योगरत्न, सेवारत्न, विधीरत्न, साहित्यरत्न, कलारत्न, क्रीडारत्न, नारीरत्न, छत्ररत्न आणि विशेष समाजरत्न या विविध क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्रात अतिशय उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या कार्यशील समाजसेवकांना या प्रकारातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. भारतातील त्या त्या क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या सर्व विशेष रत्नांना भारतीय रत्न पुरस्कार देण्यात आलाय. महाराष्ट्रामधून समाजसेवक या प्रकारामध्ये सर्व स्तरांवरील जिल्ह्यांमधील प्रतिनिधींचा सदर फाउंडेशनच्या कमिटीने छाननी करून नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्षम समाजसेवक अमोल भागवत यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार पद्मश्री डॉक्टर पद्मजा रेड्डी यांच्या हस्ते अमोल भागवत यांना भारतीय समाजरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमोल भागवत यांनी माहिती दिली, जीवनामध्ये काही व्यक्ती जगण्यासाठी येतात तर काही व्यक्ती या जिंकण्यासाठी येतात. जगण्यासाठी आलेल्या व्यक्तींना त्यांचं योग्य धोरण, योग्य दिशा, योग्य पद्धत आयुष्यामध्ये एका विशेष स्तरावर जाऊन बसवते. तसेच फक्त जिंकण्यासाठी आलेल्या व्यक्तींना स्वतःच्या अति अपेक्षेमुळे अनेक अडचणींचा सामना करत विविध क्षेत्रांमध्ये या व्यक्ती संयम न पाळता, योग्य पद्धत न वापरता वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवतात. त्यानंतर इतर जिल्ह्यातून आलेल्या पुरस्कारार्थींनाही अमोल भागवत यांच्याबरोबर आपली मते मांडली. या कार्यक्रमाचं आयोजन ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन यांनी केलं होतं. फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुनील बेलगावे, गीता बेलगावे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या कार्यक्रमाचं यशस्वी सूत्रसंचालन निशिकांत धुमाळ तसंच मोनिका निर्वाणी यांनी केलंय. कार्यक्रमासाठी ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्या वतीनं सुनीता देशपांडे, सायली खरात, अंकिता तांभणकर, सागर भंडारी, सुमित शिंदे, अनिकेत बेळगावे, प्रयास गस्ते, ऋतुजा खांडेकर, साक्षी कोरे हे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यामधून या कार्यक्रमासाठी भारत चव्हाण, संतोष बाबा भागवत, रोहित भारस्कर, दिनेश खाडे, सुभाष ठुबे, दीपक लोट, राहुल वाघ, भरत गंजवे, गौतम पगारे, निलेश हासे, विजय देवरे, संजय गवारे हे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील भगुऱ्या गावचे सुपुत्र प्रख्यात समाजसेवक अमोल भागवत यांच्या सामाजिक कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा रोवलाय, तो पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्या सोहळ्यात त्यांना भारतीय समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. विमाननगर येथे हॉटेल नोव्हेटेल ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन यांनी जो पुरस्कार सोहळा आयोजित केला, भारतीय रत्न पुरस्कार हा सोहळा आयोजित करण्यासाठी इथल्या सर्व ग्लोबल फाउंडेशनच्या सरकारने अतिशय कष्ट घेतले आणि हा सोहळा अतिशय उत्साहाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, सामाजिक पद्धतीने इथे पार पाडण्यात आला. ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनने हा जो सोहळा आयोजित केला आणि विविध क्षेत्रांमध्ये भारतीय रत्न हा पुरस्कार त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे डिस्ट्रीब्यूट केला आणि हा पुरस्कार त्यांनी ज्यावेळेस डिस्ट्रीब्यूट केला तर पुरस्कार कधी पण प्रोत्साहन देतात हे वाक्य मी अगोदर बोललेलो आहे. आणि पुरस्कार भेटल्यामुळे माणसाला एक नवीन काम करण्याची एक ऊर्जा तयार होते आणि त्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये ते जे असतात व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये ते अग्रेसर होऊन काम करतात. आणि दुसरं असं की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अंगी दया आणि दयेचा भाव असला पाहिजे आणि तुमच्यामध्ये सामाजिक मदत करण्याची वृत्ती ही असली पाहिजे. त्याच्यातूनच तुमची माणुसकीचं दर्शन होत असतं आणि जसजसं तुम्ही माणुसकी दाखवतात, माणुसकी दाखवणं म्हणजे दुसऱ्या मनुष्याला किंवा दुसऱ्या इतर जातीयांना मदत करणं आणि मदत करणं म्हणजे त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. तुम्ही त्यांना कुठल्याही प्रमाणे मदत करू शकता. आता आपल्या बाजूला इथे ज्या कोल्हापूरच्या ज्या आहेत कस्तुर तर यांनी एव्हरेस्टवर भारताचा झेंडा तिथे फडकवलेला आहे आणि यांचासुद्धा इथे सन्मान झालेला आहे. ज्या मॅडम आहेत यांचासुद्धा इथे सन्मान झालेला आहे आणि अशा त्यांनी जवळजवळ विविध क्षेत्रामध्ये बहुतेक लोकांचा त्यांनी इथे सत्कार घेतला आहे. तर मी अमोल भागवत ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनचे अतिशय आभार मानतो आणि त्यांनी असंच सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना असेच पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करावं आणि यापुढेही त्यांनी असं प्रोत्साहित केलं तर समाजामध्ये असेच विविध क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी किंवा समाजसेवक तयार होतील. या पद्धतीने मी त्यांना परत एकदा अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांना भावी वाटतोसाठी शुभेच्छा देतो. नमस्कार. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक. Star 24 Fast News.